पोलीसनामा ऑनलाईनमध्ये आपलं स्वागत आहे. काल मध्यरात्री पुण्यामध्ये खळबळजनक घटना घडली. पुण्यातील गणेश मंदिर म्हणजे गणेश मंदिरांपैकी एक शारदा गणपती जे मंदिर आहे तिथे काल रात्री चोरट्यांनी डल्ला मारला असून 22 तोळे सोनं चोरली गेलेले आहे. त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्याकडून. सर, नक्की काय झालं होतं? रात्री साधारण 1:30 सुमारास एक अज्ञात चोरटा या ठिकाणी आला, शटरवरनं उडी मारून आणि त्यांनी लाकडी दरवाजा कटावणीने तोडून आतमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर गणपतीच्या गळ्यातील 2 हार, शारदेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कंठी असं साधारण 22 ते 25 तोळ्यापर्यंतचं सोनं हे लंपास केलं आणि तो साधारण 1 तास या ठिकाणी रेंगाळत होता. त्यानंतर तो या ठिकाणावरनं निघून गेला. तर आमची सिक्युरिटी इथं मजबूत असताना सुद्धा या गोष्टी घडल्या हे आमचं दुर्दैव आहे. दरवाजा सुद्धा भक्कम होता, परंतु चोरट्यांना त्या गोष्टी सोप्या आहेत असं मला वाटतं आहे. तर या गोष्टी घडल्या आणि सकाळपासून DCP मॅडम असतील किंवा ACP असतील, PI असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी येऊन त्यांनी CCTV फुटेज तपासलं. त्याच्यामध्ये त्याचा चेहरा हा अगदी क्लिअर दिसतोय आणि त्यांनी कशा पद्धतीने चोरी केली हे सगळं CCTV फुटेजमध्ये त्यांना ते मिळून आलं आहे. त्यांनी त्याचे ठसे पण घेतलेत आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की 24 तासात आम्ही तुम्हाला हे सर्व परत मिळवून देऊ. आणि आम्हालाही खात्री आहे की अशा गोष्टी होत असतात आणि पोलिसांकडनं तत्परता दाखवून आमची चोरी झालेलं सर्व सोनं आम्हाला लवकर मिळेल अशी खात्री वाटते. सर, मी असं ऐकलं होतं की गेल्या काही वर्षापूर्वी पण अशी एक चोरी झाली होती, त्याबद्दल ती घटना काय होती? 2015 साली अशाच पद्धतीचं एक चोरी झाली होती. त्यावेळेला आमच्या दरवाजांना ग्रील नव्हती, खिडक्यांना ग्रील नव्हते. नंतर आम्ही त्या स्टीलच्या ग्रील बसून घेतल्या की ज्याच्यामुळे की ते तोडता येत नाहीत. त्या 2015 सालच्या चोरीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात काचेची तोडफोड करून आतमध्ये एंट्री केली होती आणि त्यावेळेला आमचं 1 किलो सोनं चोरीला गेलं होतं. आम्ही सोनं त्यावेळेला काढत नव्हतो, परंतु त्याच्यानंतर आम्ही सेफ साईड म्हणून सर्व सोनं हे लॉकरमध्ये ठेवतो. लॉकरमध्ये ठेवल्यानंतर सणासुदीच्या दिवशी फक्त आम्ही ते वापरायला सुरुवात करतो, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवणं हे धोकादायक आहे याची आम्हाला कल्पना असल्यामुळं आम्ही कमीत कमी सोनं गणपती आणि शारदेच्या अंगावरती असावं असं सर्वांनी मिळून निर्णय घेतल्यामुळं कमीत कमी सोनं होतं तेही 25 तोळ्यापर्यंत होतं. तर ते गेलेलं आहे, परंतु ते निश्चित मिळेल गणपतीच्या कृपेने अशी मला तरी खात्री वाटते. आणि आपली सिक्युरिटीची व्यवस्था काय काय आहे मंदिराची? म्हणजे आपल्याकडे जवळजवळ 16 ते 17 CCTV कॅमेरे. त्यानंतर आपल्याकडं रात्रीच्या वेळेला वॉचमन असतो, परंतु मधल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये हे UP आणि बिहारचे वॉचमन असतात, त्यामुळं ते त्यांच्या गावाला निघून गेल्यामुळं सध्याच्या काळामध्ये वॉचमन नव्हता. परंतु मंडईतले व्यापारी असतील किंवा इथला व्यापार खूप प्रमाणात चालतो, त्यामुळे रात्रभर या ठिकाणी राबता असतो लोकांचा आणि त्यातूनसुद्धा ही चोरी झाली हे आमचं दुर्दैव आहे. धन्यवाद ही दिलेल्या माहितीबद्दल. पुण्यामधल्या ह्या मंदिराची चोरी झालेली आहे, तिथलेच लवकरात लवकर ते चोर सापडल्या जावा ही इच्छा आहे. आणि अशाच विविध घडामोडींसाठी पोलीसनामाच्या www.policenama.com भेट द्या आणि हा व्हिडिओ आवडला असं तुम्हाला लाईक करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.